यानंतर पाहूया शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी. 31 डिसेंबरला शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. ऑनलाईन दर्शन पास नसल्यास मंदिरात प्रवेश मिळणार नाहीये. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान पदयात्रींनाही शिर्डीमध्ये पालखी न आणण्याचं आवाहन करण्यात आलंय. 31 डिसेंबरला मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे भाविकांची गर्दी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. ब्रेकनंतर एक ब्रेकिंग बातमी. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या सर्व आमदारांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि यावेळेला ते आमदारांशी चर्चा करणार आहेत. भाजपमधील काही नाराज आमदारांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न देखील यावेळेला होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची डिनर डिप्लोमसी पाहायला मिळते. भाजपच्या सर्व आमदारांसाठी फडणवीस यांच्या बंगल्यावर रात्री जेवणाचा कार्यक्रम आहे. यावेळेला भाजपच्या सर्व आमदारांशी चर्चा करून अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कसं घेरायचं याचा मास्टर प्लॅन आखण्यात येणार आहे. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुशांत, कुठेतरी डिनर डिप्लोमसी करून नाराज आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केलेला दिसतोय. काय सांगशील आजच्या या कार्यक्रमाबद्दल? सुशांत, माझा आवाज येतोय? आपल्याला आपण बघतोय की आपल्या प्रतिनिधीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र भाजपच्या आमदारांसाठी जेवणाचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आयोजित करण्यात आलेला आहे.